हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. फ्रेंड्स, बीएमसी सब इंजिनियर एक्झाम आणि पीडब्ल्यूडी एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट असे रिझनिंगचे लेक्चर्स तुम्ही पाहत आहात. रिझनिंगशी रिलेटेड बरेचसे व्हिडिओज मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही ते व्हिडिओज पाहिले नसतील तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रिझनिंगमधील नेक्स्ट टॉपिक सिटिंग अरेंजमेंट यावरील क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. तर आपण डायरेक्टली क्वेश्चन स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट पी आर टी वी डब्ल्यू अँड झेड आर सिक्स फ्रेंड्स सिटिंग इन अ रो फेसिंग नॉर्थ. वी सीट बिटवीन पी अँड टी. Our seats just on the right of T but on the left of W. W is not at the right end. Who is at the right end? तर या ठिकाणी क्वेश्चन मध्ये जो डेटा दिलेला असेल त्यानुसार आपल्याला सिटिंग अरेंजमेंट करायची आहे. तर या ठिकाणी आपल्याला सिक्स फ्रेंड्स देण्यात आलेले आहेत. सो 1, 2, 3, 4, 5 and 6 या सहा फ्रेंड्सची आपल्याला सिटिंग अरेंजमेंट करायची आहे आणि यांचं जे फेसिंग आहे ते देण्यात आलेलं आहे नॉर्थ डायरेक्शनला. सो नॉर्थ डायरेक्शन आपण अशा पद्धतीने रिप्रेझेंट करतो. सपोज तुम्ही या ठिकाणी उभे आहात आणि तुमची जी तुमचं जे फेसिंग आहे ते नॉर्थ डायरेक्शनला आहे. अशावेळी तुमची जी राईट साईड असेल ती कोणती असेल? तर ती असेल ही आणि ही असेल आपली लेफ्ट साईड. सो सिमिलरली जर हे सहा फ्रेंड्स या रोमध्ये बसलेले असतील नॉर्थ डायरेक्शनकडे फेसिंग करून त्यावेळी त्यांची राईट साईड असेल या साईडला आणि त्यांची ही असेल लेफ्ट साईड. ओके, तर आता पुढे आपल्याला डेटा देण्यात आलेला आहे. वी इज सीट बिटवीन पी अँड टी. तर वी जो आहे तो पी आणि टीमध्ये बसलेला आहे. तर या ठिकाणी दोन कंडिशन असणार आहे. वी जो आहे तो एक तर पी आणि टीच्यामध्ये बसलेला असेल किंवा तो टी आणि पीच्यामध्ये बसलेला असेल. बिकॉज पी आणि टीची प्रॉपर पोझिशन आपल्याला या ठिकाणी माहीत नाही, ती आपल्याला माहीत करून घ्यायची आहे. नेक्स्ट इज आर सीट्स जस्ट ऑन द राईट ऑफ टी. तर आर जो आहे तो टीच्या राईट साईडला बसलेला आहे. ओके, सो टी टीची राईट साईड होईल ही आणि टीच्या राईट साईडला कोण बसलेला आहे? आर. सो आर सीट्स जस्ट ऑन द राईट ऑफ टी बट ऑन द लेफ्ट ऑफ डब्ल्यू. बट आर जो आहे तो डब्ल्यूच्या लेफ्ट साईडला बसलेला आहे. ओके, तर या ठिकाणी आपण पाहू शकतो टीच्या राईट साईडला कोण बसलेला आहे? आर. बट या सेकंड कंडिशनमध्ये टीच्या राईट साईडला व्ही येतो आहे. सो या ठिकाणी ही सेकंड कंडिशन टोटली रॉंग असणार आहे आणि या ठिकाणी आपल्याला अप्लाय करायची आहे फर्स्ट कंडिशन. सो या ठिकाणी होईल पी व्ही टी आर डब्ल्यू. ओके, या ठिकाणी आपण पाच जणांना प्लेस केलेलं आहे, एक जण शिल्लक राहिलेला आहे. तर आपल्याला लास्ट स्टेटमेंटमध्ये काय दिलेलं आहे? डब्ल्यू इज नॉट ॲट द राईट एंड. तर डब्ल्यू जो आहे तो राईट एंडला नाही आहे. याचाच अर्थ काय? डब्ल्यू नंतर अजून एक व्यक्ती या ठिकाणी बसलेली आहे आणि ती कोण बसलेली असेल? जी शिल्लक राहिलेली आहे ती म्हणजेच झेड. सो या ठिकाणी असेल झेड. तर या ठिकाणी ही जी सिटिंग अरेंजमेंट झालेली आहे ती आहे पी व्ही टी आर डब्ल्यू अँड झेड. आणि आपल्याला क्वेश्चनमध्ये दिले विचारलेलं आहे हु इज ॲट द राईट एंड. तर राईट एंडला कोण आहे? तर तो आहे झेड. सो हियर ऑप्शन बी झेड इज आवर आन्सर. ओके, नाऊ नेक्स्ट क्वेश्चन. पी क्यू आर एस अँड टी आर सिटिंग टुगेदर. तर या ठिकाणी पाच जण आहेत. पी क्यू आर एस टी हे एकत्र बसलेले आहेत. सो 1, 2, 3, 4 and 5. तर या ठिकाणी आपल्याला फेसिंग देण्यात आलेलं नाही आहे क्वेश्चनमध्ये. ओके, जर फेसिंग दिलेलं नसेल तर त्यावेळी आपल्याला जे फेसिंग आहे तर ते नॉर्थ कन्सिडर करायचं आहे. ओके, तर आपण जसं की या फर्स्ट क्वेश्चनमध्ये पाहिलं नॉर्थ जर फेसिंग असेल तर ही असेल राईट साईड. ओके, आणि ही असेल लेफ्ट साईड. ओके, देन गिवन दॅट पी इज टी इज ॲट वन एक्स्ट्रीम एंड. तर टी जो आहे तो कोणत्या तरी एका एक्स्ट्रीम एंडला आहे. मग तो लेफ्ट एंडला असेल किंवा राईट एंडला असेल या दोन्हीपैकी एका ठिकाणी तो असणार आहे. देन गिवन दॅट पी इज द नेबर ऑफ टी. तर पी जो आहे तो टीचा नेबर असणार आहे. मग या ठिकाणी दोन कंडिशन असणार आहे, एक तर पी टी येईल किंवा टी पी अशा पद्धतीने येईल. ओके, या दोन्हीपैकी आपल्याला एक कंडिशन या ठिकाणी अप्लाय करायची आहे. त्यानंतर दिलेला आहे पी इज नेबर ऑफ टी अँड इज थर्ड टू द लेफ्ट ऑफ क्यू. आणि पी जो आहे तो क्यूच्या लेफ्टला तिसऱ्या पोझिशनला आहे. ओके, सो सपोज या ठिकाणी जर क्यू असेल क्यूच्या लेफ्ट पोझिशनला तिसऱ्या स्थानी कोण आहे? पी. सो 1, 2 and 3 तर या ठिकाणी असेल पी. ओके, सो आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे? क्यू जो आहे क्यूपासून लेफ्ट साईडला तिसऱ्या पोझिशनला पी आहे. आता या सेकंड या कंडिशनकडे आपण पाहूया. पी नंतर डी देण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी
टी नंतर पी देण्यात आलेला आहे. बट या ठिकाणी आपल्याला एक स्टेटमेंट देण्यात आलेला आहे, टी इज ॲट वन एक्स्ट्रीम एंड. टी जो आहे एका कोणत्या तरी एक्स्ट्रीम एंडला आहे. सो या ठिकाणी फर्स्ट कंडिशन जी आहे ती या ठिकाणी रॉंग असणार आहे, बिकॉज या पी नंतर तीन जण बसलेले आहेत. ओके, सो या ठिकाणी सेकंड कंडिशन आपल्याला या ठिकाणी अप्लाय करायची आहे, तर ती असेल टी पी डॅश डॅश क्यू. तर या ठिकाणी आपली जी अरेंजमेंट झाली आहे ती आहे टी पी अँड क्यू. अँड क्वेश्चन इज गिवन दॅट हू इज द फोर्थ टू द राईट ऑफ टी. तर या टीपासून राईटला चौथ्या पोझिशनला कोण आहे. सो दिस इज फर्स्ट, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड अँड दिस इज फोर्थ. सो या ठिकाणी चौथ्या पोझिशनला असेल क्यू. सो हियर ऑप्शन सी क्यू इज आवर आन्सर. नाऊ नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन इज गिवन दॅट सेवन पीपल आर स्टँडिंग फेसिंग नॉर्थ, सॉरी फेसिंग साऊथ. बी इज सेकंड टू द राईट ऑफ द पर्सन इन द मिडल अँड सी इज थर्ड टू द लेफ्ट ऑफ बी. ए इज टू द इमिडिएट लेफ्ट ऑफ सी. वॉट इज द पोझिशन ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू द पर्सन इन द मिडल. तर या ठिकाणी आपल्याला सात लोक दिलेले आहेत, ते त्यांचं जे फेसिंग आहे ते साऊथ डायरेक्शनला आहे. सो सपोज 1, 2, 3, 4, 5, 6 अँड 7. ओके, तर असे सात लोक आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यांचं जे फेसिंग आहे ते आहे साऊथ डायरेक्शनला. सो इमॅजिन करा की तुम्ही या ठिकाणी उभे आहात आणि तुमचं फेसिंग साऊथ डायरेक्शनला आहे. त्यावेळी तुमची जी लेफ्ट साईड असेल ती कोणती असेल, तर ती असेल ही आणि ही असेल तुमची राईट साईड. सिमिलरली हे सात लोक या रोमध्ये बसलेले असतील साऊथकडे फेस करून, तर त्यांची जी लेफ्ट साईड असेल ती असेल ही आणि ही असेल त्यांची राईट साईड. ओके, तर आपल्याला हे लेफ्ट आणि राईट या ठिकाणी कन्सिडर करायचे आहेत. तर पुढे आपल्याला दिलेलं आहे बी इज सेकंड टू द राईट ऑफ द पर्सन इन द मिडल. सो सपोज 1, 2, 3, 4 या ठिकाणी मिडल पर्सन असणार आहे. ओके, तर बी इज सेकंड टू द राईट ऑफ पर्सन इन द मिडल. तर बी जो आहे तो या मिडल पर्सनच्या सेकंड पोझिशनला आहे राईट साईडला. ओके, सो 1, 2 तर या ठिकाणी असणार आहे बी. देन सी इज थर्ड टू द लेफ्ट ऑफ बी. तर सी जो आहे तो बीच्या लेफ्ट साईडला थर्ड पोझिशनला आहे. सो 1, 2 अँड 3 या ठिकाणी येईल सी. देन गिवन दॅट ए इज टू द इमिडिएट लेफ्ट ऑफ सी. तर ए जो आहे तो सीच्या इमिडिएट लेफ्टला आहे, म्हणजे या ठिकाणी येईल ए. ओके, तर आता क्वेश्चनमध्ये जो जो डेटा दिलेला आहे तो आपण या ठिकाणी फिलअप करूया. तर या ठिकाणी बी येईल, या ठिकाणी असेल मिडल पर्सन, त्यानंतर असेल सी आणि या ठिकाणी असेल ए. तर आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे व्हॉट इज द पोझिशन ऑफ ए. एची पोझिशन विचारलेली आहे विथ रिस्पेक्ट टू दिस मिडल पर्सन. तर मिडल पर्सनपासून ए कोणत्या साईडला आहे. सो दिस इज सेकंड टू द लेफ्ट, लेफ्ट साईडपासून सेकंड पोझिशनला आहे. सो हियर ऑप्शन डी सेकंड टू द लेफ्ट इज आवर आन्सर. नाऊ नेक्स्ट क्वेश्चन. फोर्थ क्वेश्चन इज गिवन दॅट अमित, भुवन, चेतन, दिलीप, ललित अँड फातिम आर सिटिंग इन ए रो फेसिंग वेस्ट. चेतन इज बिटवीन अमित अँड ललित. भुवन इज जस्ट टू द लेफ्ट ऑफ ललित बट राईट ऑफ दिलीप. चेतन इज सिटिंग टू द इमिडिएट राईट ऑफ ललित. फाइन इज ॲट द एक्स्ट्रीम लेफ्ट एंड. विच पेअर इज सिटिंग बाय द साईड ऑफ दिलीप. तर या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, 2, 2, 4, 5, 6 सहा फ्रेंड्स या ठिकाणी दिलेले आहेत. ओके, आणि त्यांचं जे फेसिंग आहे ना, त्यांचं जे फेसिंग आहे ते वेस्ट डायरेक्शनला आहे. सो डायरेक्शननुसार दिस इज नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट, म्हणजे त्यांचं जे फेसिंग आहे ते वेस्ट डायरेक्शनला असणार आहे. सो सपोज या ठिकाणी ही जी डायग्राम असेल आपली ती काही अशा पद्धतीने बनेल. सो 2, 3, 4, 5 अँड 6 तर अशा पद्धतीने यांचं जे फेसिंग असणार आहे ते वेस्ट डायरेक्शनला असणार आहे. ओके, तर वेस्ट डायरेक्शनकडे जर तुमचं फेसिंग असेल तर तुमची राईट साईड कोणती असेल, तर ती असेल दिस इज आवर राईट साईड अँड दिस इज आवर लेफ्ट साईड. ओके, देन क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे, चेतन इज बिटवीन अमित अँड ललित. तर चेतन जो आहे तो अमित आणि ललितमध्ये बसलेला आहे. सो सपोज या ठिकाणी दोन केसेस होतील पुन्हा, अमित आणि ललितमध्ये कोण बसलेला आहे,
चेतन बसलेला आहे, ही फर्स्ट कंडिशन. आणि सेकंड कंडिशन असेल, चेतन जो आहे ललित आणि अमित मध्ये बसलेला आहे. तर या दोन्हीपैकी एक कंडिशन या ठिकाणी अप्लाय होणार आहे. त्यानंतर दिलेला आहे भुवन इज जस्ट टू द लेफ्ट ऑफ ललित. तर भुवन जो आहे तो ललितच्या जस्ट लेफ्टला आहे. सो ललितची लेफ्ट साईड कोणती असेल, तर ती असेल ही, तर लेफ्ट साईडला भुवन बसलेला आहे बट राईट ऑफ दिलीप. पण जो भुवन जो आहे तो दिलीपच्या राईट साईडला बसलेला आहे. सो दिलीपची राईट साईड कोणती असेल ही, ही डायग्राम तुम्ही वेळोवेळी ऑब्झर्व करा, त्यावरून तुम्हाला लेफ्ट आणि राईट तुम्हाला समजून जाईल. ओके, दिलीपच्या राईट साईडला कोण आहे, भुवन आहे, आणि ललितच्या लेफ्ट साईडला कोण आहे, भुवन आहे. देन तर या ठिकाणी आपण पाहू शकतो नेक्स्ट दिलेला आहे चेतन इज सिटिंग टू द इमिडिएट राईट ऑफ ललित. चेतन जो आहे तो ललितच्या इमिडिएट राईटला आहे. ओके, तर चेतन जो आहे तो ललितच्या इमिडिएट राईटला आहे. सो या ठिकाणी असेल चेतन. ओके, तर जसं की आपण या ठिकाणी पाहू शकतो आपल्याला चेतन आणि ललितची या ठिकाणी पोझिशन माहीत झालेली आहे, त्यावरून आपण या ठिकाणी कंडिशन अप्लाय करून पाहूया. तर सेकंड कंडिशन या ठिकाणी टोटली रॉंग असणार आहे बिकॉज या ठिकाणी अपोजिट पोझिशन आहे. तर या ठिकाणी फर्स्ट पोझिशन अप्लाय होणार आहे, तर अमित चेतन ललित. ओके, अशा पद्धतीने. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला दिलेला आहे फाईम इज ॲट द एक्स्ट्रीम लेफ्ट एंड. आणि फाईम जो आहे तो एक्स्ट्रीम लेफ्ट एंडला असणार आहे. तर फाईम असणार आहे या ठिकाणी. ओके, सो या ठिकाणी फाईम. तर या ठिकाणी आपली जी सिटिंग अरेंजमेंट आहे ती आपण या पद्धतीने केलेली आहे. सो फाईम, त्यानंतर दिलीप, त्यानंतर आहे भुवन, त्यानंतर ललित, देन चेतन आणि नंतर आहे अमित. ओके, आणि आपल्याला विचारलेलं आहे विच पेअर इज सिटिंग बाय द साईड ऑफ दिलीप. तर दिलीप जो आहे दिलीपच्या साईडला कोणती पेअर बसलेली आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. तर दिलीपच्या साईडला कोण आहे, या ठिकाणी भुवन आहे आणि या ठिकाणी कोण आहे, फातिमा आहे. तर हे दोघं जण दिलीपच्या शेजारी बसलेले आहे. सो या ठिकाणी आपला आन्सर असणार आहे भुवन अँड फाईम. सो हियर ऑप्शन बी इज आवर आन्सर. ओके, तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सिटिंग अरेंजमेंटचे क्वेश्चन्स डिस्कस केलेले आहेत. सो आय होप दिस व्हिडिओ विल बी हेल्पफुल फॉर यू. फॉर मोर अपडेट्स सबस्क्राईब माय चॅनल अँड डोंट फॉरगेट टू शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स.